काही दिवसांपूर्वी सायन पनवेल महामार्गालगत उरण फाटा उड्डाणपुलाची दुर्दशा झाली होती। हा उड्डाणपूल म्हणजे नागरिकांच्या नाराजीचे कारण बनला असतानाच अखेर उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या कामाला संबंधित प्राधिकरणाकडून सुरुवात करण्यात आली आहे। पाहायला गेलं तर याआधी उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते, जिथे अपघात ओढवण्याची भीती वाहनधारकांकडून वारंवार व्यक्त केली जात होती। या समस्येविरोधात भाजपा समाजसेवा सेलचे अध्यक्ष नितीन कंधारी यांनीही आवाज उठवला होता। त्यांनी नवी मुंबई आवाजकडे समस्येसंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे सुतवाचही केले होते। अखेर या कामाला सुरुवात झाल्याने येथून वाहनांचा मार्ग सुखकर होईल अशी आशा त्यांनी आता व्यक्त केली आहे। पीडब्ल्यूडीचे मेरी अगली मुलाकात अब होगी तो उनसे मेरा यही निवेदन रहेगा कि जैसे ये ब्रिज अभी खराब हो गया था, जो कॉन्ट्रैक्टर है उसके ऊपर जिम्मेदारी डाली जाए कि ये वापस जल्द से जल्द खराब नहीं हो और ये टिका रहे, और आने वाले टाइम पे जिसको कॉन्ट्रैक्ट दिया जाता है वो कॉन्ट्रैक्टर को जवाबदार लगाया जाए, और वो अगर काम पूरी तरह नहीं करते हैं तो उसके खिलाफ सख्त से सख्त एक्शन लिया जाए, तभी जाके काम अच्छा होगा। उरण फाटा उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून चांगल्या दर्जाचे काम व्हावे जेणेकरून मार्गाची दुरावस्था होणार नाही आणि वारंवार समस्येचा सामना करावा लागणार नाही अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली आहे। कसे सांगण्याचा एक उद्देश हाच आहे का, हा ब्रिज होऊन जवळजवळ 3 वर्ष झालेली आहेत, पण या ब्रिजची अशी दुर्व्यवस्था झालेली आहे ना, काही ते कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं जात नाही आहे। माझं, मी एक साधा रिक्षावाला आहे, माझं रोजचं येणं जाणं आहे पनवेल टू वाशी, पण ह्या ब्रिजचा मला एकदाही वापर करता आलेला नाही, म्हणून मी रोज घालून जातो या रस्त्यावरून, कारण ब्रिजवरती एवढे खड्डे आहेत आणि मोठ्या गाड्या अशा दाबून जातात का रिक्षावाल्यांचा विचारच केला जात नाही, सरकार इथे लक्ष देत नाही आहे। झालं तर रोडचं काम तर चांगलीच गोष्ट आहे, कारण कसं वेळ वाचेल, पण ब्रिजचं काम आहे ना असं पक्क केलं पाहिजे, असं अर्धवट नाही, पॅच मारले पाहिजेत किंवा खड्डे थोडेसे भरले असं नाही, एक लेअर पूर्ण मारला पाहिजे, कारण कसं एक दोन गाड्या नाहीत, दिवसाला लाखो गाड्या इथून जातात। सर पाहिलं तर रोज आमच्या इथं कंपनीला, इथून ऐरोलीला कंपनीला कामाला आहे मी, तिथून कंपनीला जायला रोज बाईकनी जातो इथनं, पण तर बाईकनी गेल्यानंतर सुद्धा त्या वर ब्रिजवर चढलं ना तर एवढे खड्डे आहे की ते बाईकचे काय दोनच टायर आहे, त्या 4 बोटाचे एवढं अंतरातसुद्धा आपल्याला काढता येत नाही, तेवढं व्यवस्था झालेली आहे, दुर्व्यवस्था झालेली आहे त्या ब्रिजची। आता काम चालू केलं आहे म्हणतात तर थोडं चांगलं करायला पाहिजे। हम अभी इस समय मौजूद आहे नेहरू स्थित सायन पनवेल महामार्ग पर उरण फाटा ब्रिज। कुछ दिनों पहले वाहनधारकों की समस्याओं को देखते हुए नई मुंबई आवाज ने इस ब्रिज का जायजा लिया था। आज यहां आप देख सकते हैं बड़े जोरों शोरों से प्रशासन इस ब्रिज का काम करते हुए नजर आ रही है। आशंका यही है कि आने वाले समय में वाहनधारकों को इस परेशानियों से राहत जरूर मिलेगी। कैमरामैन दिनेश राठौड़ के साथ मैं मूसा अहिरवाड़ी, नई मुंबई आवाज, नेहरूल।